मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो साधारण आपल्या कपाशीमध्ये पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या दरम्यान जी फुलकीड आहे आपण तिला थ्रिप्स म्हणतो मित्रांनो थ्रिप्स या रसोषण किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात दिसून येतो आणि कालांतराने आपली कपाशी पूर्णपणे लाल पडते मग मित्रांनो ज्यावेळेस थ्रिप्स या रसपोषण किडीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस जे पान आहे पूर्णपणे लाल पडतं आणि अशा पद्धतीने वाटीसारखा त्याचा आकार होतो मित्रांनो थ्रिप्स ही एक अशी किड आहे फिकट पिवळसर रंगाची अतिशय बारीक एक मिलीमीटर तिचा आकार आहे शक्यतो डोळ्याने दिसत नाही तुम्ही जर भिंगाचा वापर केला तर तुम्हाला दिसू शकते तर मित्रांनो ही कीड पूर्णपणे कापूस पिकाच्या खालच्या साईडने पूर्णपणे इन्फेक्शन करते आणि जे कापूस पानामध्ये रस आहे ते पूर्णपणे सोसून घेते मग कालांतराने हे जे पान आहे लाल पडतं वाटीसारखा याचा आकार होतो आणि याचमुळे मित्रांनो आपल्या कपाशीची वाढ थांबत असते मित्रांनो थ्रिप्स या रस्सूशीन किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात चांगलं कीटकनाशक कोणतं आहे त्याबद्दल माहिती घेऊ तर मित्रांनो जर तुमच्या कपाशी पिकामध्ये थ्रीपचा अटॅक कमी असेल किंवा अटॅक नसेल तरी सुद्धा मार्केटमध्ये जे निळ्या रंगाचे ट्रॅप असतात मित्रांनो ते तुम्हाला प्रति एकरी जवळपास दहा ते बारा ट्रॅप लावायचे आहे जेणेकरून ही कीड त्या ट्रॅपला जाऊन चिटकल मित्रांनो त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपल्या कापूस पिकामध्ये थ्रीपचा अटॅक होऊ नये किंवा अटॅक झाल्यानंतर मार्केटमध्ये जे दमन कंपनीचं बायो आर तीनशे तीन आहे याचा वापर करायचा आहे मित्रांनो आर तीनशे तीन हे एक टॉनिक आहे थ्रिप्सवर चांगल्या पद्धतीने काम करतं आणि जर तुम्ही याचा वापर केला तर थ्रिप्स या रसोसीन किडीचे व्यवस्थापन होणारच आहे परंतु तुमच्या कापसाची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होणार आहे मित्रांनो बायो आर तीनशे तीनचा वापर करण्यासाठी तुम्हाला प्रति वीस लिटर पाण्यामध्ये याचा वापर पंचवीस मिली करायचा आहे मित्रांनो परत जर तुम्हाला हे उपलब्ध होत नसेल तर मार्केटमध्ये रिजंट आहे रेजंटचा देखील तुम्ही वापर करू शकता प्रति वीस लिटर पाण्यासाठी चाळीस मिली तर अशा पद्धतीने जर तुम्ही कीटकनाशक स्ट्रिकी त्रे, ट्रॅपचा वापर केला तर शंभर टक्के तुम्ही थ्रीप्स या रस्वोशन किडीचे व्यवस्थापन करून तुमच्या कापूस उत्पादनामध्ये चांगली वाढ करून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद